आपण बघतोय राज्यभरात आज गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येतोय. आमचे प्रतिनिधी विशाल पाटील डोंबिवलीमध्ये आहेत. आपण डोंबिवलीत जाणार आहोत. विशाल, एकंदरीत डोंबिवलीमध्ये सध्याचं काय वातावरण आहे? नक्कीच शैला, ज्या प्रकारे आता डोंबिवलीत शोभायात्रा ज्या असतात त्या निघत असतात आणि सर्वांनाच माहिती आहे की डोंबिवलीत कशा प्रकारच्या या शोभायात्रा असतात. भागशाळा येथून या शोभायात्रा ज्या आहेत त्या चालू झाल्या आणि गणेश मंदिर जे आहेत तिथे आता थांबलेले आहेत. श्री गणेशांची जी पालखी आहे ती आता मंदिरात गेलेली आहे आणि आता जी एक एक पथकं जी आहेत ती इकडे येऊन समारोप करतायत. मुळात म्हणजे तू बघू शकतेस की कशा प्रकारची गर्दी आहे. याच्यावरून अंदाज येईल की डोंबिवलीकर कशा प्रकारे जे आहेत ते या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले होते. ही जी ढोलपथकं जवळपास 10 ते 15 ढोलपथकं होती. 70 संस्था ज्या सामाजिक संस्था या शोभायात्रांमध्ये आल्या होत्या. पारंपरिक वेशभूषेत ज्या आहेत त्या महिला पुरुष ज्या आहेत ते आले होते. भगवे फेटे जे आहेत ते महिलांच्या डोक्यावरती दिसून येत होते. मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर जो आहे तो गुढीपाडवा सण जो आहे तो साजरा करण्यासाठी या ठिकाणी आला होता. यावेळेला डोंबिवलीमध्ये श्री गणेश संस्थेकडून जे ही शोभायात्रा जी आहे ती गेली 20 वर्ष आयोजित केली जाते. दरवर्षीची वेगवेगळी यांची थीम असते आणि यावर्षीची जी थीम आहे ती डिजिटल इंडिया आणि डिजिटल इंडियावरतीच पूर्णपणे सामाजिक संस्था आहेत त्यांनी वेगवेगळे संदेश दिले. याच्यामध्ये जनजागृती करण्याचा पूर्णपणे प्रयत्न जो आहे तो या शोभायात्रांमध्ये करण्यात आला. ढोल पथकं जी होती ती प्रसिद्ध अशी ढोल पथकं यामध्ये सहभागी झाली होती आणि गुढीपाडवा सणाचा जो उत्साह आहे तो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डोंबिवलीत डोंबिवली म्हटल्यानंतर आपण जी ही शोभायात्रा ही जगप्रसिद्ध आहे. अनेक देशांमध्ये या शोभायात्रेचं अनुकरण केलं जातं आणि हीच शोभायात्रा आज आपल्याला बघायला मिळते. ही गर्दी जी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे. मी आपले व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पवारांना सांगतो की त्यांनी दुसरा रस्ता एक आहे तिकडे पण त्यांनी दाखवावं की कशा प्रकारची गर्दी आहे, कशा प्रकारचे लोक जे आहेत ते या शोभायात्रांमध्ये सहभागी झालेले आहेत. जे तरुण आहेत ते मोठ्या प्रमाणात या शोभायात्रांमध्ये सहभागी झाले. कुठेतरी परंपरा जपण्याची आणि आपले मराठी सण उत्साहात साजरा करण्याची ही जी परंपरा आहे ती आपल्याला या डोंबिवलीच्या शोभायात्रांमध्ये पाहायला मिळालेली आहे. शैलजा, विशाल, डोंबिवलीची जी शोभायात्रा आहे एकंदरीत किती वाजता सुरू होते आणि किती वाजता संपते? म्हणजे साधारण किती काळ ही यात्रा चालते? शैलजा, ही शोभायात्रा जी ती बरोबर सकाळी 6 वाजता चालू होते आणि 10:30-11 सुमाराला जी आहे ती संपन्न होते. 10 वाजता जी आहे ती शोभायात्रा जी आहे ती गणेशांची पालखी जी आहे ती मंदिरात आल्यानंतर या शोभायात्रेची सांगता करण्यात केली जाते. सकाळी 6 वाजता या शोभायात्रेची सुरुवात झाली आणि आता 10:30 जी आहे ती शोभायात्रा थांबवण्यात आलेली आहे. शैलजा, विशाल, एकंदरीत आजच्या या शोभायात्रेचा डोंबिवली मधला काय वैशिष्ट्य आहे नेमकं? वैशिष्ट्य सांगायचं झालं शैलजा, वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे परंपरा जपणं, आपले सण उत्साहात साजरा करणं, हेच जे वैशिष्ट्य आहे आपल्याला पाहायला मिळालं. आणि मुळात म्हणजे श्री गणेश संस्थान आहे त्यांनी डिजिटल इंडिया म्हणजे आपण प्रगतशील देश कसा करू, प्रगतीच्या वाटेवरती आपल्याला चालावं लागेल, हेच वैशिष्ट्य जे आहे ते या शोभायात्रातून दाखवण्याचा पूर्णपणे प्रयत्न जो आहे तो डोंबिवलीकरांनी केलेला आहे, श्री गणेश संस्थानानं केलेला आहे. शैलजा, विशाल, साधारण किती ढोल ताशा पथकं या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत? जवळपास 10 ते 15 ढोल पथकं जी आहेत ती याच्यामध्ये सहभागी झाली होती. तू बघू शकतेस की जी ढोल पथकं जी आहे त्याचा आपल्याला आनंद घेता आला असता पण गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ढोल पथकं जी आहेत ती पाठी राहिलेली आहेत. फक्त या ठिकाणी एक लेझीम पथक आलं कारण गणेशांची पालखी होती त्या पालखी बरोबर होतं म्हणून ते लेझीम पथक जे आहे ते मैदानात जाऊन थांबलं. मात्र ढोल पथकं जी आहेत ती गर्दीमुळे जी पाठीमागे आहेत आणि हाच उत्साह जो आहे मराठी सणांचा हा आपल्याला पाहता येतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंबिवलीकर जे आहेत ते या गुढीपाडव्याच्या सणामध्ये सहभागी झाले. ढोल पथकं जी आहेत ती वेगवेगळ्या जिल्ह्यातून जी आहेत ती इकडे ढोल पथकं येत राहतात. पुण्याची ढोल पथकं आहेत, नाशिकची ढोल पथकं या शोभायात्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि सर्व जी ढोल पथकं जी आहेत ती पाठच्या बाजूला राहिलेले आहेत कारण का लोक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहेत. तू ही गर्दी आपल्याला स्क्रीनवरती दिसत असेल की कशा प्रकारे ही गर्दी आहे आणि त्यामुळे ढोल पथकांचा आपल्याला आनंद जो आहे तो या क्षणाला घेताना याला पण सकाळी जे आहेत ते आपण ढोल पथकं पाहिली होती की कशा प्रकारचं त्यांचं वादन आहे. मात्र तरुण जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये सहभागी झाले होते. शैलजा,
नक्कीच विशाल धन्यवाद तू दिलेल्या माहितीसाठी. डोंबिवलीतल्या या शोभायात्रेचं वेगवेगळ्या वैशिष्ट्य त्याचप्रमाणे अजून अपडेट्स आम्ही तुझ्याकडून वेळोवेळी घेणारच आहोत.